नमस्कार मित्रांनो, मिशन आरोग्य सेवक 2021 आरोग्य सेवक भरती परीक्षा 2021 स्पष्टीकरणासह सोडविलेली प्रश्नपत्रिका 100% यशाची गुरुकिल्ली श्री रामसिंग महाजन सर BSc BEd जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली आरोग्य सेवक पुरुष पद भरती परीक्षा 8 जून 2013। प्रश्न पहिला, इन द फॉलोइंग सेंटेंस पार्ट्स आर रिटन एज A, B, C, and D, रीअरेंज द सेम टू फॉर्म अ मीनिंगफुल सेंटेंस। डिड यू सी एनी ऑफ द चिल्ड्रेन इन द गार्डन वेन यू वेयर देयर? ऑप्शन ए आपलं उत्तर असेल। डिड यू सी एनी ऑफ द चिल्ड्रेन इन द गार्डन वेन यू वेयर देयर? नंबर टू, स्मगलर्स confiscated a lot of gold but the police escaped? Yes, uttar hai option B. The police confiscated a lot of gold but smugglers escaped. C, B, A, D. Option B is correct answer. From the following sentences, choose the correct word or group of words which gives the meaning of underlined idiom. When the British Prime Minister visited US President Johnson, he was made to cool his heels for 3 hours. Option C is our answer. Wait at the cost of dignity. When you enter a government office, you have to run from pillar to post to get any work done. Option D, waste a lot of energy and suffer harassment. Question number 5, to err is human but to forgive is divine. Option C is our answer. Number 6, the mother duck swims along and the baby ducklings follow. Option C hai aapla uttar asel. Choose the correct antonym. Viruddharth shabd nivadayacha hai aaplyala. Question number 7, extravagant, udhal mankya, udhal patti karnara, tar ithe shabd aahe thrifty, bachat karnara. Option D is our answer. 8, fritter, याचा विरुद्धार्थी शब्द आहे क्वांझरो. ऑप्शन ए इज अवर आन्सर. 9, बार्बेरियन, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता सिनोनिम निवडायचा आहे. क्वेश्चन 9 मध्ये बार्बेरियनचा अर्थ होता रानटी, असंस्कृत. त्याचा समानार्थी शब्द आहे प्रिमिटिव्ह. ऑप्शन ए इज अवर आन्सर. नंबर 10, एक्सटेम्पोर. नंबर 10 आहे एक्सटेम्पोर. आपला आन्सर आहे ऑप्शन डी, विदाऊट मेडिएशन. 11, अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता? ऑप्शन बी इज अवर आन्सर, उपाली. खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांनी नाही लिहिला किंवा ज्ञानेश्वरांचा नाही आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी, भावार्थ रामायण. क्वेश्चन नंबर 13, लॉर्ड डलहौसी, दत्तक वारसा नामंजूर या तत्वाच्या आधारे मराठ्यांचे सातारा येथील राज्य इसवी सन टिंबटिंबमध्ये इंग्रजी साम्राज्यात विलीन करून घेतले? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी, 1848. प्रश्न 14, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव टिंबटिंब असे होते? ऑप्शन ए, नरेंद्र दत्त. प्रश्न 15, संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? ऑप्शन सी, CD देशमुख. टिंबटिंब यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणतात. ऑप्शन सी, महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणतात. प्रश्न 17, महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात रेशमी कापड निर्मितीचा लघुउद्योग चालतो? ऑप्शन सी, भंडारा. प्रश्न 18, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न 19वा, खालीलपैकी कोणते प्रकरण घटना दुरुस्तीशी संबंधित नाही? ए गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार, बी स्वामी केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार, सी मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार। याचं उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व प्रकरण घटना दुरुस्तीशी संबंधित आहेत। प्रश्न 20वा, राज्य शासनाच्या कायदेमंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो? राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद, मंत्रिमंडळ। तर आपलं उत्तर आहे ऑप्शन डी मंत्रिमंडळ। प्रश्न 21वा, समानार्थी शब्द ओळखा। जाया, ऑप्शन ए पत्नी। प्रश्न 22वा, विरुद्धार्थी शब्द ओळखा। अवनत, ऑप्शन सी उन्नत। अवनत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उन्नत। प्रश्न 23वा, मणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा। बावळी मुद्रा, देवळी निद्रा, ऑप्शन बी याचं उत्तर आहे दिसण्यात बावळट परंतु हुशार मनुष्य। प्रश्न 24वा, वाक्प्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा। षटकर्णी होणे, ऑप्शन ए अनेकांना माहीत होणे। प्रश्न 25वा, शब्दांची जात ओळखा। साखर, याचं उत्तर आहे ऑप्शन ए नाम। प्रश्न 26वा, दिलेल्या नामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा। भाववाचक नाम, ऑप्शन ए पौरुषत्व। प्रश्न 27वा, संधीचा योग्य पर्याय निवडा। बही अधिक अंग, ऑप्शन बी बहिरंग। प्रश्न 28वा, शब्दाची विभक्ती ओळखा। महाराणीचा, प्रथमा, द्वितीया, तृतीया। आपलं उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी नाही। प्रश्न 29वा, समासाचा योग्य पर्याय निवडा। जन्मदा, तर हा तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे जन्मदा। प्रश्न 30वा, प्रयोग ओळखा। सर्वांनी शांत बसावे, सकर्मक भावे प्रयोग आहे ऑप्शन बी। प्रश्न 31वा, 4 डझन संत्र्यांची किंमत 80 रुपये असल्यास 9 संत्र्यांना किती रुपये पडतील? 4 डझन संत्र्यांची किंमत 80 रुपये, याचा अर्थ 1 डझन संत्र्याची किंमत आहे 20 चोक 80 रुपये। आता आपल्याला 1 डझन संत्र्यांना जर 20 रुपये द्यावं लागत असेल तर 9 संत्रे म्हणजे पाऊंड डझन आपल्याला 15 रुपये द्यावं लागणार। ऑप्शन ए आपलं उत्तर आहे 15। प्रश्न 32वा, वर्गमुळात 0.00004049 याची किंमत किती? तर या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 6 अंक, किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6, याचा अर्थ ऑप्शन सी आपलं उत्तर आहे 0.00007। प्रश्न 33वा, एका शेतात झाडांच्या जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत। झाडांची संख्या 1,089 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत? तर आपल्याला आडव्या रांगेत आणि उभ्या रांगेत सारखीच झाडे आहे, म्हणजे हे वर्ग आणि वर्गमूळाचं उदाहरण आहे। तर आपण 1,089 वर्गमूळ काढूया। 1,089 वर्गमूळ आहे 33, ऑप्शन ए हे आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 34, 19/7 + 38/7 + 20/7 बरोबर किती? तर या ठिकाणी आपण कंचे भागुबेव हा नियम वापरून ही पदावली सोडूया। 19/7 + कंसामध्ये घ्या 38/7 + 20/7 यांची बेरीज येणार आहे 58/7। आता 19/7 + 58/7 याचं उत्तर येतं आहे आपलं ऑप्शन ए 39/7। आता खाली पहा प्रश्न 35वा, एका दुकानदाराने पुस्तकाची किंमत 10% वाढवली। आता उदाहरणार्थ ते पुस्तकाची किंमत होती 100 रुपये, त्याने 10% वाढवली म्हणजे त्याची किंमत झाली आता 110 रुपये। दुसरी आवृत्ती काढताना त्याने किंमत आणखी 10% वाढवली,
110 रुपयांचं जे पुस्तक आहे त्याची किंमत जर 10% वाढवली तर 110 चे 10% होतात 11 रुपये, म्हणजे त्याची किंमत झाली 121 रुपये. तर नवीन किंमत मूळ किमतीच्या 100% वाढेल? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन डी 21. 1 रुपयास दर महिन्यास 5 पैसे व्याज ठरविल्यास व्याजाचा दर दर साल दर 100% असेल? आता 1 रुपया म्हणजे 100 पैसे, 100 पैशाला जर का 5 पैसे व्याज असेल तर दर साल दर 100% म्हणजे 100 रुपयाला किती? तर आपण 100 पैशाचे 100 रुपये करूया, म्हणजे 5 पैशाचे काय होतील? 5 रुपये. याचा अर्थ ऑप्शन डी 5% हे उत्तर आहे आपलं. प्रश्न 37वा. 12 मीटर उंचीच्या इमारतीची सावली 9 मीटर पडते, त्याच वेळी 9 मीटर उंच इमारतीची सावली किती मीटर पडेल? आता 12 मीटर आणि 9 मीटर यांचं गुणोत्तर काय आहे? 12/9, 3 × 9, 3 × 4, 4 × 3 गुणोत्तर आहे पहा सावलीचं आणि उंचीचं. तर या ठिकाणी सुद्धा आपण तेच गुणोत्तर या ठिकाणी काढूया. 9 मीटर याचे या ठिकाणी आपण 4 भाग करूया 9 चे. तर या ठिकाणी काय होईल? 2.5 मीटर, 2.5 मीटर, 4.5, 4.5, 4.6 आणि 4.75. याचा अर्थ आपलं उत्तर क्रमांक आहे बी 6.75 मीटर, ऑप्शन बी. राधिका आपल्या घराच्या दक्षिणेकडे 700 मीटर अंतर चालत गेली, तेथून पूर्वेकडे 400 मीटर अंतर चालली, नंतर उत्तरेकडे 400 मीटर अंतर चालली, तर ती आता घरापासून किती अंतरावर आहे? या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की दक्षिणेकडे 700 मीटर गेल्यानंतर ती पूर्वेकडे 400 गेलेली आहे, याचा अर्थ या अंतरामध्ये काहीच फरक पडलेला नाही, 700 मीटरच गृहीत धरा. तिथून ती पुन्हा रिटर्न फिरलेली पहा उत्तरेकडे 400 मीटर, म्हणजे 700 मधून 400 गेले, किती राहिले? 300. आता 300 मीटर ती कोणत्या बाजूला आहे? आता उत्तरेला आणि दक्षिणेला 300 आणि उत्तरेला 400. आता यांचा कर्ण काढा बरं. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग कसा असतो? पाया वर्ग अधिक उंची वर्ग. 300 चा वर्ग अधिक 400 चा वर्ग करा, म्हणजे आपला जो कर्ण येईल तो येतो 500 चा वर्ग, म्हणजे 500 मीटर, ऑप्शन ए. ह्या प्रश्न क्रमांक 39. 8 मीटर लांबी असलेल्या एका खोलीमध्ये 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटरच्या 800 फरशा लागल्या, तर त्या खोलीची रुंदी किती मीटर असेल? आता आपल्याला खोलीची रुंदी काढायची आहे, तर मग आपण काय करूया? त्या खोलीमध्ये जे फरशीचा जो आकार आहे आणि फरशींची संख्या यांच्या गुणाकाराला लांबीने भागूया. लांबी 8 मीटर आहे, त्याला आपण सेंटीमीटरमध्ये करून घेऊया. 800 सेंटीमीटर म्हणजे 20 × 20 × 800/800. छेदातला आणि अंशातला 800 800 या ठिकाणी कटतील, मग वर उरत आहे 20 × 20 = 400. 400 सेंटीमीटरचा वर्ग म्हणजेच काय? 4 मीटर, ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40. मुलाचे वय 18 वर्ष असून वडिलांचे वय 44 वर्ष आहे, तर आणखी किती वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे असेल? तर आपण आता 44 मध्ये 8 मिळवा 52 आणि 18 मध्ये 8 मिळवले तर 26 येतील. 5 26 2 52, याचा अर्थ आणखी 8 वर्षानंतर यांचे वय मुलाचे वय वडिलाच्या वयाच्या निम्मे होतील, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए 8 वर्ष हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41. लसीकरणानंतर शरीरामध्ये टिंबटिंब तयार होतात, ऑप्शन बी अँटीबॉडीज. प्रश्न क्रमांक 42. ज्यामधून फायब्रिनोजन काढून टाकले आहे अशा ब्लड प्लाझ्मा टिंबटिंब म्हणतात, ऑप्शन बी सिरम. प्रश्न क्रमांक 43. दाट लोकवस्तीच्या व औद्योगिकरण झालेल्या शहरावर रात्री व पहाटे धुक्याचा पडदा दिसतो, वातावरणातील धुराच्या कणांमुळे हे घडते, या प्रकारास एक विशिष्ट नाव आहे, ते कोणते? ऑप्शन डी स्मॉग. प्रश्न क्रमांक 44. शरीरामध्ये टिंबटिंब येथे मीठ साठविले जाते, ऑप्शन बी किडनी. प्रश्न क्रमांक 45. अचानक उद्भवून पुढे निरंतर टिकणाऱ्या बदलास जीवशास्त्रामध्ये
टिंबटिंब अशी संज्ञा आहे? ऑप्शन ए लिंकेज। प्रश्न क्रमांक 46, भूल देण्यासाठी यापैकी कशाचा वापर करतात? ऑप्शन ए नायट्रस ऑक्साईड। 47, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? ऑप्शन बी अल्ट्राव्हायोलेट किरण। प्रश्न क्रमांक 48, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? ऑप्शन ए लहान मेंदू। प्रश्न क्रमांक 49, थायमिन या जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? ऑप्शन ए बेरीबेरी। प्रश्न क्रमांक 50, शरीरामध्ये ऊतींना ऑक्सिजन आवश्यक असतो, तो खालीलपैकी कोणत्या पेशींकडून पुरविला जातो? ऑप्शन ए तांबड्या पेशींकडून। प्रश्न क्रमांक 51, दुधातील शर्करेचे नाव काय? ऑप्शन सी लॅक्टोज। प्रश्न क्रमांक 52, हेपेटायटिस बी या रोगाचा समावेश टिंबटिंबद्वारे वहन होणाऱ्या रोगांमध्ये होतो? ऑप्शन ए पाण्याद्वारे। प्रश्न क्रमांक 53, चिकुनगुनिया हा रोग टिंबटिंबापासून होतो? ऑप्शन बी विषाणूंपासून। प्रश्न क्रमांक 54, टिंबटिंब ही दूध टिकविण्याची सर्वमान्य पद्धत आहे? ऑप्शन बी पाश्चरीकरण। प्रश्न क्रमांक 55, रक्त गोठण्यासाठी टिंबटिंब जीवनसत्व आवश्यक ठरते? ऑप्शन सी के। प्रश्न क्रमांक 56, 1 ग्रॅम मेद पदार्थापासून टिंबटिंब कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते? ऑप्शन ए 9 कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते। प्रश्न क्रमांक 57, खालीलपैकी टिंबटिंब हा लैंगिकरित्या पारेषित रोग नाही? ऑप्शन बी हिवताप। प्रश्न क्रमांक 58, कुष्ठरोगाच्या जीवाणूंचा शोध टिंबटिंब यांनी लावला? ऑप्शन ए डॉक्टर जेरार्ड आर्मर हॅन्सन। प्रश्न क्रमांक 59, टिंबटिंब हे हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी आवश्यक असते? ऑप्शन ए लोह। प्रश्न क्रमांक 60, प्राथमिक आरोग्य सेवा ही संकल्पना टिंबटिंब येथे भरलेल्या परिषदेचे फलित आहे? ऑप्शन बी अल्मा आटा। प्रश्न क्रमांक 61, अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा टिंबटिंबची वाढ होय? सूक्ष्मजीवांची वाढ। ऑप्शन क्रमांक ए। प्रश्न क्रमांक 62, प्रौढ माणसाच्या 100 मिली रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण टिंबटिंब असते? ऑप्शन सी 14 ग्रॅम। प्रश्न क्रमांक 63, मानवाच्या मेंदूचे वजन सर्वसाधारणपणे टिंबटिंब असते? ऑप्शन ए 1400 ग्रॅम। प्रश्न क्रमांक 64, काकडी कलिंगड यासारख्या फळातील पाण्याचे प्रमाण टिंबटिंब असते? 75%। ऑप्शन ए 75%। प्रश्न क्रमांक 65, पोलिओ रोगामुळे टिंबटिंब या भागास इजा होते? ऑप्शन ए मज्जा संस्था। प्रश्न क्रमांक 66, मुर्दूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? ऑप्शन डी ड जीवनसत्वाच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे मुर्दूस हा रोग होतो। प्रश्न क्रमांक 67, डॉक्टर जोनास साक हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल प्रसिद्ध आहेत? ऑप्शन ए पोलिओ प्रतिबंधक लस। प्रश्न क्रमांक 68, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे? ऑप्शन ए यकृत। यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। 69, नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होतो तेव्हा निर्माण होणारा दोष म्हणजे? ऑप्शन बी मोतीबिंदू। प्रश्न क्रमांक 70, होमिओपॅथीचा जनक कोण? ऑप्शन डी सर हनेमन हे होमिओपॅथीचे जनक आहेत। प्रश्न क्रमांक 71,
महाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात बालक यांच्या सुरक्षिततेसाठी टिंबटिंब ही योजना सुरू केली. ऑप्शन ए सुरक्षित मातृत्व योजना. प्रश्न क्रमांक 72. रेबीज या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी लस कोणी शोधली? ऑप्शन डी लुई पाश्चर. लुई पाश्चर यांनी रेबीज या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी लस शोधली. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी मराठी ज्ञानसरिता यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.